नमस्कार मित्रों, मी राजेश श्रीगंडे। आज सकाळी से वातावरण चांगलं वाटलं, वातावरण पावसाचा विषय आहे आणि वातावरण खूप सुंदर। मी आज म्हणलो चला बगीचा फिरू। तुम्हाला काय म्हणायचं, बगीचा हा सुंदर आणि चांगला आहे। याच्यात आपण काय काय आहे पाहू। फुल झाडं बगीचा दादाजी धुनीवाल्याचं मंदिर आहे सोबत। आणि मला असं म्हणायचं होतं की आपण जे सकाळी फिरतो त्यामुळे ऑक्सिजन इथे चांगले झाला, ऑक्सिजन जे करून लिंबाचे आणि ऑक्सिजन सवान घ्यायला पाहिजे। जास्तीत जास्त लोकांनी फिरायला द्यायला पाहिजे। परमेश्वरचे दिसायचे बघितले आणि आपल्या एरियात फिरायला पाहिजे। मला असं वाटतं 1% लोक फिरत नाही आणि हे नेहमीच असते। नमस्कार, आमचे मित्र आहे मुंबई हो यूट्यूब योगेशजी आणि श्रीकंद साहेब, ते आहे आम्ही व्हिडिओ बनवून अपडेट असा त्यांचा हा ब्लॉग बनवत आहे। तर हे मुलं रेग्युलर असतात आणि चांगले मित्र आहे आणि ते नेहमीच आपला व्यायाम करत पद्धती किती कोरोना पिरियड असा लोक पिरियडमध्ये अभ्यास करत व्यायाम करत नव्हते पण हे व्यायाम खूप जुनं मंदिर आहे। पहिले लहानपणी साधारण 10-15 वर्षापर्यंत सोडलं मी मंदिर, जास्त जाणं विषय नाही आला माझा। आता तलाव आहे खूप जुना तलाव, नगरपासून तलाव आपण सुद्धा ह्या रोज सकाळी फिरायला आहे। कोणत्याही बगीचा जा, जिथे आपण असले तिथे बगीचा असेल त्या बगीचा फिरलाच पाहिजे। आणि बगीचा फिरणं हा चांगला विषय आहे आणि ऑक्सिजन भेटते। जे ऑक्सिजनसाठी लोक धावतात हॉस्पिटलमध्ये, ऑक्सिजन पाहिजे ऑक्सिजन पाहिजे, पण त्याच्या नेहमीसाठी चांगली इम्युनिटी असली काही असलं तर चांगलं आहे। एक मिनिट ये ग, तू का बोलतो, तुला सांगायला काय सांगायची इच्छा? रोज सकाळी येतो का तू? बोल ऑक्सिजन पाहिजे ना मला। हां ऑक्सिजनसाठी इथे यायला लागते ना। तुझं नाव काय? नाव सांग ना। इथे इथे ऐकून येते ओजस, हा योगेशचा मुलगा ओजस बारई यांनी सांगितलं। याच्या हिशोबाने तुम्ही ऐकून घ्या की रोज सकाळी यायचं। कमिशोवासी यांना तुम्ही सांगितलं ऑक्सिजनची गरज पडणार नाही, रेडमीची इंग्लिशची गरज पडणार नाही रोज आलं तर। या लोकांना कधीच करून झाला नाही तिघाही लोकांले रोज सकाळी फिरा आणि माझ्यासारखे म्हण माझ्यासारखे दिसा म्हणा। हां ठीक आहे, धावता तू तोच धाव।